महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या वडिलांचा उल्लेख वारंवार दाऊद असा करतात. समीर दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे. वानखेडे कुटुंबीय मुस्लिम असल्याचा दावाही मलिकांकडून केला जातोय. या विरोधात वानखेडेंचे वडील ज्ञानदेव यांनी मुंबई हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला. यावर झालेल्या सुनावणीत काय घडलं पहा. कोर्टाने मलिकांच्या वकिलांना प्रश्न विचारला की समीर वानखेडेंच्या कुटुंबाविषयी जी माहिती कागदपत्र त्यांनी ट्विट केली आहेत ती त्यांनी स्वतःहून पडताळून पाहिली आहेत का. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी म्हटलंय की समीर वानखेडेंचा जन्म दाखला हा काहीसा वेगळा दिसतोय. ज्या पद्धतीनं त्यावर समीर लिहिण्यात आलंय ते ऑड दिसतंय. तुम्हाला हा जन्म दाखला मिळाला कुठून? नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले म्हणाले, आम्ही बीएमसी कडून ही माहिती मिळवली. ही तर प्राथमिक पातळी आहे. या गोष्टी तर ट्रायल्सच्या वेळी तपासून पाहिल्या जातात. मलिकांनी कोणतीही गोष्ट हवेत पोस्ट केलेली नाही. कागदपत्रांच्या आधारावरच सगळं आहे. यावर न्यायमूर्ती म्हणाले, तुम्ही पडताळून पाहणं अपेक्षित नाही. तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात. तुमच्या प्रतिज्ञापत्रात या गोष्टींचा उल्लेख कुठे? एक जबाबदार नागरिक आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही या गोष्टी पडताळून पाहिल्याच पाहिजेत. यावर नवाब मलिकांचे वकील दामले म्हणाले, मलिक यांनी सर्व गोष्टी पडताळून पाहिल्यात. फक्त ते प्रतिज्ञापत्रात तसं देण्यात आलेलं नाही. ज्ञानदेव वानखेडेंचे वकील अर्षद शेख म्हणाले, जरी कागदपत्र खरी असली तरी एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते दाखवण्यात आलं असेल तर ते बदनामी कारक आहे. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, मला यात कुणालाही खेचायचं नाही. सर्व गोष्टी पडताळून पाहिल्यात की नाही हे महत्वाचं. मलिकांच्या वकिलांनी म्हटलंय की जे ट्विट्स करण्यात आलेत ते सगळे खरे आहेत आणि त्यामुळे ते बदनामी कारक ठरू शकत नाहीत. यावर कोर्टाने वानखेडेंच्या वकिलांना विचारलं की मलिकांचे ट्विट्स खोटे नेमके आहेत तरी कसे ते सांगा. तुम्ही एक पब्लिक फिगर आहात. प्रथम दर्शनी हे सगळं खोटं आहे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तुमचा मुलगा ही केवळ एक व्यक्ती नाही तर सरकारी अधिकारी आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीवर कोणतीही व्यक्ती भाष्य करू शकते. हे ट्विट्स खोटे आहेत हे तुम्ही दाखवा. मलिकांचे ट्विट्स हे बदनामीकारक आहेत असं सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न वानखेडेंच्या बाजूने जरी करण्यात आला तरी हे मलिकांनी केलेले ट्विट्स खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा असंच कोर्टाने ठणकावून सांगितलंय. आता या प्रकरणावर 12 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होईल.